मला गोलब्या म्हणला, ह्याच्यामध्ये स्वीट डिश ठेवली या, बघतोय मी आहे बरं का चित्र बाहेर नाही बरं का, लय भारी भारी पदार्थ ठेवले का वाटतंय. अरे आपण हिंदी का नाही राव, दाल फाडणं दाल फाडतो काय लागलं राव. अहो ह्याच्यामध्ये काय पैसे का सोनं ठेवलंय, इतकं पॅक करून ठेवलंय राव. हे दात पडायचं काम आहे राव, मला आधीच बायको म्हणते तुम्ही बाहेर नाही बोलका दिसता. आईला दात पडल्या तर माझ्या अकलच जाईल कडे आईच्या गावात काय करायला काही. आईला म्हातारा गावात नाही आलं वाटतं. अ पप्पा अंडा गाव खाया अंडा कडताय का मन बघू दे की बॉबे दे की सर मागायला का जा इकडे तिकडे सारखं झटायचं का माणूस टेन्शन मध्ये असताना का नको वाल हालू जा तिकडे आयकडे खेळ ऐकून घे काहीतरी खायला की मी नाही आणलं एक तर डुकर धुमासले दुखतंय. ए ते थांबर झट नको तर ना गाड्या सारखी माग गोलब्या. अरे गावात नाही जाऊन तेवढं खोबरेल तेलाची बाटली आणखी लागा आणखी लागा आपल्यासाठी तेवढी लगा केस माझी बघ कसे झाले का चार बाट चार लागा लगा मला लग्नात जायचे लगा ए बाराचं लग्न आहे लगा जा की लवकर गावात कोणी पण येऊ देता दुकानाला धुमसून टाकतो कोल येऊ वाघ येऊ शिंग येऊ त्यांची निभारण्याची जी करतो आता. हा मी गावात जाणार नाही बाबा तू हरवून ठोकतोय धुमसून घ्यायचं काम आहे बाबा तिकडे बांग पाड नाही तर तिकडे माग बसोडा पाड नाही तर काढे लावू मला काय घेणं देणं नाही मी चाललो बाबा हे हे काय निघालो मी आता लगा बिनकामाचं दुसऱ्याला जाणार दे तू का आम्हाला हे टाकू का नामने कॅच पकड हा तर लगा तुला कॅच आहे नाही काय नाही नीट पकड की आरती तर घेऊन ठेव की तोंडात कुठं घालतो एक एक ए आरती तोंड गज भरतो काय लगा घरी आईला विचारून आला का बायको आला तुला काय झालं माझ्या वीर बाबा ए नचकार्या आर तो टाकायचं काम कर आर फोडचं कशाला रान हातोय तू अख्ख्या जंगलात आणि गावात पण दहशत निर्माण करून टाकतो माझ्यासारखा कोणच नाही पाहिजे फिट बॉडी पाहिजे आणि शिफ्टी माझी सारखी थट ठेवतो म्हणजे फिटनेस वाटल वाघ येऊ शिंग येऊन कोल येऊ सगळ्यांना धुमसून टाकतो नात करायच ना आपल्या अख्ख्या जंगलात. हा तुला काय म्हणलो तर मी ए टी एम नी आणि तुला काय खायचं ते डाब्याव खा आणि माघार ये लगा तू ए टी एमच खाऊन टाकलं होय लका तुला काय अकलीचा भाग बेग काय आहे का नाही लका माझी फार वाटच लावून टाकली लका तुला वर बघ ए वाकडे ना काळ्या वर बघ ए लाया खाऊन घ्या लवकर खावा लवकर लाया पाण्याचं कँड घेऊ तुम्ही आपल्याला एकर ज्वारी काढायची उरका लवकर काय लाया खाऊन ज्वारी काढतो का उसाची सरी तोडतो अरे मार्ची लांब आणला का तू हा अरे तू लगा वडापावन मिरची आणली असते ना तरी जुळलं असतं लका नंगाळ्या कटाळलो का आय ग कधी येते डुकार काय माहित लागा तमाशाला जायचं होतं त्याला म्हटलं होतं फोर व्हीलर म्हणजे तुला नेतू आयला ते कधी येते काय माहित आरती कुठली येते तुझ्या बरं लका ती खटक्यावर जाणार बुलेटवर तुला किंमत येते का ती गेला असेल ती बुलेटवर लकान आयला ओरागला पाहिजे लवकर गाड्या तमाशाला जायचं या गोलब्या म्हणला होता बरं का मला मोठ्या गाडीत नेतू पण मला नाही मोठी गाडी आवडत मला कसं माहिती का बुलेटवर आवडतं कसं असतं बुलेटवर गॉगल बिगल टाकून हवा बिवा भारी वाटतं मला ना पहिल्यापासून ती मोठी गाडी आवडतच नाही आय लय कटाळा आला का बहुतेक नाही येणार लका डुकार अरे आम्हाला माहितीच होतं गोलबिया आहे तुला किंमत देत नाही डुकार ती खाटक्याच्या बुलेटवर जाणार आम्हाला गॅरंटी होती म्हणून तुला सांगतोय लवकर चल तर बसलाय त्याची वाट बघत संगीत पार्टी गेली तमाशे गेले सगळंच गेलं फाकड्या तुझ्यामुळे लका तमाशाहून याला पाठ चार वाजल्या पार खटक्याला म्हणलं चल लवकर संगीत पार्टी झाली की जाऊ नाही म्हणला वग बघून जायचं लय डोळे झोपाली मला राव इथं बिछाना दिसला पडलो इथं लोक तर अर्थ इथं काय झोपायत का काय लोक पण झोपीत असल्यामुळे दिसा ना बी काय आईच्या गावात लय झोपाली लका आता झोपतो कड्या लका चटा चटा चावायला लागलं या अरे पिसायत का काय अरे ढेकण्यात का काय आईच्या गावातला इथं आईला गुलब्याला म्हणलो होतं मी पैशाच्या बॅग बरोबर मला तंबाखूची पुडी पाठव म्हणून पाठवतो म्हणला होता आणि म्हटलं पैशाची असं मी पाठवले त्या पैशाला काय करतो माझ्याकडे पोहोच भरले तंबाखूची पुडी कशी गावाना काय कळणार खाली ठेवली का कुठं काय कळणार लगा इतकी वेळ लपती पण लगा आईला माझ्या तंबाखूच्या पुढील त्याने चुना लावला कोणतो आईच्या गावात.